राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज पुण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात ही यात्रा जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. पाहूयात. आपण विविध खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणचा आपण आज सकाळपासून आढावा घेतोय. आत्ता मी खडकवासला विधानसभेच्या त्या भागामध्ये आहे जिथनं विधानसभेला सुरुवात म्हणण्यापेक्षा जिथनं प्रमुख कामं केली जातात, जिथं विकास हा बऱ्याच वर्ष रखडला होता. भीमराव तापकीर आमदार आल्याच्या नंतर बऱ्याच दिवसापासून विकास प्रलंबित असलेल्या विकास कामांची सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ह्या मतदारसंघाचे आधीचे आमदार हे रमेश वांजळेजी होते. आज आपण त्यांच्याच मतदारसंघातल्या भीमराव अण्णा तापकीरांच्या मतदारसंघातल्या माजी आमदार वांजळेंच्या मतदारसंघामध्ये आहोत. आज इथनं महाजनादेश यात्रा जाणार आहे. आपण सकाळपासून विविध ठिकाणचा आढावा घेतला. आपण माझ्या ठीक मागे पाहू शकता भव्य दिव्य व्यासपीठ. त्या व्यासपीठावरती असणारे कलाकार असतील, मोठे मोठे होर्डिंग्स असतील, प्रचंड नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध पद्धतीने ज्याला ज्या पद्धतीने स्वागत करता येईल तो व्यक्ती त्या पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील. आज ह्या तयारीसाठी गेली 10 दिवस झालं सर्व भारतीय जनता पार्टीची लोकं खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत होती. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक हरिदासजी चरवड आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कुठल्या पद्धतीने त्यांनी याची तयारी केली. महाजनादेश यात्रेचं स्वागत करण्यासाठी तयारी करण्यापेक्षा नागरिकांपर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागला का? जर नसेल लागला तर एकंदरीत नागरिकांनी काय प्रतिसाद दिला? जसं मुख्यमंत्री आवाहन करतात किंवा मुख्यमंत्री सांगतात की मी पुन्हा येणारच, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक हरिश्चंद्र नगरसेवक हरिदास चरवडजी काय सांगतात आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. हरिदासजी, ह्या सगळ्या तयारीला काय काय वेळ लागला आपल्याला आणि कसं सर्व नियोजनबद्ध तयारी केलीत आपण? म्हणजे भारतीय जनता पार्टी ही एक शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध पार्टी समजलीच जाते, परंतु काय तयारी केलीत आपण एकंदरीत आणि किती दिवस लागले ह्या सगळं शिस्तबद्ध महाजनादेश यात्रेला तिसऱ्या टप्प्यामध्ये आज ही यात्रा आहे, ह्या सगळ्या यात्रेचं नियोजन कुठल्या पद्धतीने केलं आणि वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला का? किंवा नागरिकांपर्यंत कसं पोचलात, कुठल्या पद्धतीने पोचलात? भारतीय जनता पार्टीची एक यंत्रणा आहे, हजारी प्रमुख यंत्रणा असेल किंवा जी महत्त्वाची यंत्रणा जी इलेक्शनमध्ये वापरली जाते, त्या सगळ्या यंत्रणेचा आपले मुख्यमंत्री येणार म्हणून या सगळ्या यंत्रणेचा वापर केलात का? काय सांगाल? निश्चितपणे मला वाटतं आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गेल्या 5 वर्षात ज्यांनी कामाचा धडाका लावला ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे 5 वर्षात काम केलं आणि त्या कामामुळे मला वाटतं ज्या लोकांकडे आम्ही जात होतो महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांना अपील करण्यासाठी, तर लोकच आम्हाला या ठिकाणी सांगत होते की तुम्ही एवढं मोठं काम 5 वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्या कामाचा परिपाक म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने महाजनादेश यात्रेला मोठ्या संख्येने आम्ही येऊ असं प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये लोकं आम्हाला सांगत होते. आणि तयारी निश्चितपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आमचे 4 नगरसेवक सातत्यपूर्ण या तयारीसाठी या ठिकाणी आम्ही गेले 2 दिवस करत आहोत. वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा आरक्षण माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं आणि त्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही मावळी पगडी आणि तलवार देऊन माननीय मुख्यमंत्री स्वागत या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच आपल्याबरोबर बाळासाहेब नवलेसुद्धा आहेत. आपण बाळासाहेबांचीसुद्धा विचारणार, बाळासाहेबांना विशेष काय विचारणार आहोत? ते एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत. ह्याच्या आधीच्या महानगरपालिकेच्या आधीच्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक होते. आता त्यांच्या परिवारातले त्यांच्या घरातले नगरसेवक आहेत. त्यावेळीची विकास कामं आणि आत्ताची विकास कामं, त्यावेळीची काम करण्याची पद्धत आणि भारतीय जनता पार्टीचं असलेलं सरकार, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि काय तयारी केली बाळासाहेबांनी? आपण थेट बाळासाहेबांशी बोलत, बाळासाहेब एकंदरीत काय तयारी केली? आपला एक पडगा एक मोठा अनुभव आहे. आपण आधी नगरसेवक वेगळ्या प्रशासन काळामध्ये होतात, आता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आहात आणि एकंदरीत काय वाटतं आपल्याला की फरक पडला आहे का? गेले 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार आलं आणि त्यानंतर लगेचच 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं जनतेला विकासाचं सरकार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अतिशय धडाडीनं निर्णय घेणारं हे सरकार आहे. अनेक वर्षाचे प्रलंबित
प्रश्न होते, त्याच्यामध्ये सिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पुण्यासारखा मेट्रोचा प्रश्न असेल, पुण्यासारखा पुरंदरला होणारा विमानतळाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या 5 वर्षामध्ये या सरकारने मार्गी लावले आणि खरंच जनतेच्या हितासाठी काम करणारं हे सरकार आहे असं माझं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले, सर आशिष तिवारी, MK News, पुणे.